मैच का 10 गेंदों में 19 रन रजत चिकनेकर। थैंक यू डीजे। तो आइए सर विठल वेंगुर्लेकर जिनसे आ तो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जाएगी। विठल वेंगुर्लेकर दाए आइए सर आपसे आ तो ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जाएगी और मैन ऑफ द मैच रजत चिकनेकर। आइए रजत मैन ऑफ द मैच के लिए और आने वाले मैच का टॉस जीतकर फील्डिंग कर रहे हैं मैदान पर ब्लैक टाइगर्स पेरिडेम क्रिकेट टीम और महादेव स्ट्राइकर्स बैंगनिम क्रिकेट टीम जो बल्लेबाजी करेगी। कमेंट्री बॉक्स में तब्दीली जुड़ जाते हैं। 7 ओवर का मुकाबला समीर पांडे के साथ। नमस्कार। चौथी ऑल गोवा तालुका लेवल क्रिकेट टूर्नामेंट एसके जॉगिंग क्रिकेटर्स कानका बांध मापसा गोवा आयोजित। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस। कालच्या दिवशी क्रिकेटमधील अद्भुत घटना आपण पाहिली। या मैदानावर ज्या वादळाने थैमान घातलं होतं मात्र एसके जॉगिंग क्रिकेट संघाच्या सर्व मित्रमंडळाचं निश्चितपणे कौतुक। अशक्य ते शक्य करत आज नियोजित वेळेनुसार सर्व सामने खेळवण्याचा संकल्प त्यांनी सुरू ठेवला आहे व तो तरीच नेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे। महादेव स्ट्रायकर्स या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सज्ज तर ब्लॅक टायगर्स पेडणे क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर येतोय। स्ट्राईकचा फलंदाज अमित, पहिला चेंडू काहीसा पुलचा फटका, एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। एकेर धावेने खातं खोललं जात आहे ते अर्थातच फलंदाज अमित याच्याकरवी तर एकेर धावेने खाते सुरुवात होते ती महादेव स्ट्रायकर्स बैंगनिम क्रिकेट संघाची। पहिला चेंडूचा खेळ समाप्त, एक धाव धाव फलकावर। स्ट्राईकला डावखुऱ्याचा किरण हा खेळण्यासाठी सज्ज होतोय। एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून किरणची ख्याती कीर्ती, समयोचित खेळी करण्यासाठी तो प्रसिद्ध मात्र त्याच्यासमोर आव्हान हे अर्थातच गोलंदाज आपाली कलंगुटकर याचं। तोच आपाली कलंगुटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज। रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल ठरतोय। बाकीचे सुपरस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत। पेडणे संघाकडनं एका निर्धाव चेंडूची गणना ही होते। दोन चेंडूंचा खेळ समाप्त, नाममात्र एकेरी धाव ही अर्थातच अमित याच्या खाती नोंदली जाते। पर्यायानं ती एकेरी धाव महादेव स्ट्रायकर्स बैंगनिम क्रिकेट संघाचं खातं खोलण्यासाठी कारणीभूत ठरते। सुरेखाचा फटका, चेंडू जाते तो डी बॅकचा कव्हरला, एक धाव फलंदाज पूर्ण करतायत। दुसरी धाव घेण्याची संधी ही होती मात्र किरण सांगतोय आपल्या साथीदाराला की धोका घ्यायचा नाही, अतिरिक्त तो धावचीतच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला आपली बहुमूल्य विकेट द्यायची नाही। एकेर धावेवर ते दोन्ही फलंदाज समाधान मानतायत। किरण एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाला नेऊन ठेवतोय तो 2 या धावसंख्येवर। अष्टपैलू असा खेळाडू आपाली कलंगुटकर पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज। फुलर लेन पद्धतीचा चेंडू उंचावून टोलावला जातोय। पॉवर प्लेचा निर्बंध 2 षटकांचा मात्र कोणतेही तमा न बाळगता चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा दर्शवली जाते। एका खणखणीत फटक्यानं मोठ्या फटक्यांचे संकेत दिले जात आहेत ते महादेव स्ट्रायकर्स बैंगनिम क्रिकेट संघाच्या वतीनं। एकंदरीत या स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरा सामना रंगतोय तो ब्लॅक टायगर्स पेडणे व महादेव स्ट्रायकर्स बैंगनिम या दोन संघादरम्यान। नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, फलंदाजीचं निमंत्रण व आक्रमक शैलीची फलंदाजी फलंदाज अमित याची। यावेळी मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू गती परिवर्तनाचा, यापूर्वीच्या षटकाराला चोख प्रत्युत्तर आपाली कलंगुटकर देतोय। एकेरी धावेसाठी फलंदाजला झुंजवतोय, बाकीचे सुपरस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय। निर्धाव चेंडू गणला जातोय, 8 धावा धाव फलकावर। पहिल्या षटकाच्या सांगतीसाठी आपाली सज्ज।
हलकेच चेंडूला दिशा दिली जाते, मात्र दशा क्षेत्ररक्षकाची ही काहीशी बिघडते, चेंडू अडवण्यात तो पूर्णतः चुकतोय, त्यामुळे ज्या ठिकाणी एकेरी धाव ही काहीशी जिकरीची वाटली असती त्या ठिकाणी सहज साध्य होते ती अमित व किरण या जोडगोळीसाठी. एकेरी धावेने पहिलं वहिलं षटक समाप्त होतोय, ते ब्लॅक टायगर स्पेंडियम क्रिकेट संघाच्या वतीनं व नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करताना 9 धावा खर्च केल्या जात आहेत त्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, 9 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल, बहुधा विश्वासू गोलंदाज लक्ष्मण याची वर्णी लागते ती ब्लॅक टायगर स्पेंडियम क्रिकेट संघाच्या वतीनं. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी महत्त्वपूर्ण दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी लक्ष्मण नाईक याची वर्णी लागते व निश्चितपणे त्याला सामोरा जाईल. वैयक्तिक 8 धावांवर एका षटकाच्या सहाय्यानं अमित हा स्ट्राईकला, तर एकेरी धावीवर किरण शिरवलीकर हा खेळताना दिसतोय नॉन स्ट्राईकच्या दिशेनं. पहिलं षटक समाप्त, 9 धावा धावफलकावर. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण हा सज्ज होतोय. पहिला चेंडू अतिरिक्त धावेसाठी खर्च केला जातोय, पंचांचा इशारा वाईचा अवांतर चेंडूनं या ठिकाणी आपल्या गोलंदाजी सुरुवात करतोय तो गोलंदाज लक्ष्मण. कदाचित वेगावर स्वार होऊन या ठिकाणी अचूकतेने गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न, मात्र अचूकता ही पूर्णपणे फसते. वेगावर गोलंदाज हा जरूर स्वार झाला असला तरी याही वेळी अवांतर धाव, सतत 2 चेंडू, ह्या 2 अवांतर धावा प्रतिस्पर्धी संघाला बोनस धावेंच्या स्वरूपात धावा बहाल करणार आहे व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो तब्बल 11 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेस दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस. स्ट्राईकचा फलंदाज अमित, फुलर लेन पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र हलकीच दिशा दिली जाते ते वायगीश गलीला. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडू फेक करण्याचा पवित्रा घेतोय. अमितच्या खाती सहजगत्या एकेरी धाव ही नोंदली जाते. एकेरी धावेने धावफलक 12 धावांवर हा पुढे सरकतोय. बाय गा धरे वैरच फुडेवच 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 रे. बिनभात 12 धावा, डावखुराचा किरण सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज लक्ष्मण. याच्या गोलंदाजीचा वेगवान असा गोलंदाज लक्ष्मण पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बरखुबीनं टोलावला जातोय, नो मॅन्स लँड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू हा 4 धावांसाठी किरण याच्या खाती जातोय. किरणही आपल्या आक्रमक फटकेबाईचे बुलंद इशारे व्यक्त करतोय, प्रतिस्पर्धी संघाला सावधगतीचा इशारा देतोय की निर्धारित 7 षटकांच्या सामन्यात जरी नाणेफेकीचा कौल आपण जिंकलात, आम्हाला फलंदाजीची संधी दिली, धन्यवाद आपले, प्रथम फलंदाजीची संधी आपण जी दिली ती आम्ही स्वीकारू व धावफलकावर 80 धावांपर्यंत आम्ही मजल मारू असे स्पष्ट संकेत हे दोन्ही सलामीवीर देताना दिसतायत. 16 धावा धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज लक्ष्मण सज्ज, यावेळी मोठा फटका टोलवायचा होता मात्र चेंडू फलंदाजाच्या बॅटला स्पर्श न करता किरणच्या शरीराचा वेध घेतोय, परिणामतः निर्धाव चेंडू म्हणून लक्ष्मणच्या चेंडूची गणना होते व तोच लक्ष्मण परत एकदा पंचांच्या उजव्या हाताकडनं राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी हा सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू, खराब असा चेंडू, खराब चेंडूला योग्य शिक्षा, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार होतोय, षटकाराचा इशारा पंचांकडे येतोय व किरणच्या खाती ही पहिला षटकार हा नोंदवला जातोय, जमा होतोय व या 6 धावांनी धावफलक हा 22 धावांपर्यंत भरारी घेतोय. अवघं दुसरं षटक हे प्रगतीपथावर. 22 फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 चेंडू या षटकातील होत आहेत, काहीसा खर्चिक ठरतोय तो गोलंदाज अर्थातच. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा अनइव्हन्स बाउन्स आपण खेळपट्टीवर निश्चितपणे पाहतोय. काही चेंडू हे उसळी घेणारे ठरत आहेत, काही खोलवर टप्प्याचे राहत आहेत. फलंदाजांची परीक्षा जरूर पाहिली जाते मात्र परिणामाची तमा न बाळगता आक्रमक फटकेबाजीवर भर दिसतोय तो या दोन्ही सलामीवीरांचा 22 धावा धावफलकावर.
फुल टॉस चेंडू लेदर बॉल क्रिकेटला साजेसा देखल्या विथ अलॉंग द कार्पेट जमनी लगतचा फटका मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर क्षेत्रात होतोय. संभाव्य चेंडू सीमारेषेकडे आगे कुछ करेल असं प्राथमिक चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं होतं. ते स्पष्ट चित्र थांबतंय शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रात. नाममात्र एकेरी धाव किरणच्या खाती जमा होते. खेळ समाप्त होते 2 षटकांचा 23 धावा बिनबाद डीजे. गोलंदाजी मार्गवर निश्चितपणे बदल. आणखी एक गोलंदाज म्हणजे तिसरा गोलंदाज वापरला जातोय पेडणे संघाकडनं. व छोट्या चणीचा एक दमदार असा खेळाडू, नवोदित असा खेळाडू आकाश नाईक याची वर्णी लागते ती ब्लॅक टायगर्स पेडणेम क्रिकेट संघाच्या वतीनं. 2 षटकांचा खेळ समाप्त. तब्बल 23 धावा बिनबाद महादेव स्ट्रायकर्स बँगनिम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. पॉवर प्लेची नियमावली समाप्त होते त्यामुळे क्षेत्ररक्षण गृहरचना विखुरली जाते. गोलंदाज आकाश सज्ज. आखुड टप्प्याचा चेंडू हलकेच दिशा दिली होती. स्वतः गोलंदाज झेल टिपण्याचा अशक्यप्राय प्रयत्न करतोय मात्र अंतिमता चेंडू हा बराच दूरवर असल्याने डावखुरा हाताचा फलंदाज किरणला माघारी परतवण्याचं स्वप्न हे गोलंदाजाचं अधुरं राहतंय. मात्र पहिल्याच चेंडूवर फलंदाज किरणला अडचणीत आणणारी गोलंदाजी मी केलीये, आता वेळ आहे ती अमितची असे स्पष्ट संकेत गोलंदाज देतोय. तो अमितला व गोलंदाजानं दिलेला या ठिकाणी इशारा हा निर्वाणीचा मानून आक्रमक शैलीचा अमित खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो आकाश नाईक याची गोलंदाजी 24 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ लेन म्हणजे आखूड टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाकडनं एक दात मागण्यात आली होती. विश्वास कमी उत्साह जास्त पंच वामन मयेकर यांच्यावर कोणताही दबाव येत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय मात्र एका निर्धाव चेंडूसह नव्या उत्साहात नव्या जोमात वेगवान असा गोलंदाज आकाश आपल्या गोलंदाजी मार्गवर षटकातील पुढील चेंडूच्या पूर्ततेसाठी सज्ज होतोय. ओव्हरपिच चेंडू देखण्याचा फटका चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा लीलया पार करतोय. ज्या अमितला यापूर्वीच्या चेंडूनं हुलकावणी दिली होती त्यानंतरचा चेंडू हा अर्थातच नो बॉल स्वरूपाचा. नो बॉलवर चौकार तर बसतोय आणि त्यानंतरचा चेंडू हा नो बॉल गणल्याने फ्री हिटसाठी निश्चितपणे फलंदाजाच्या खाती जमा होईल. एवढं मात्र नक्की पाहायचा या फ्री हिटचा वापर कशा रीतनं करतोय तो फलंदाज. एक चूक ही गोलंदाज करतोय. गोलंदाजी करताना जी या ठिकाणी रेषा त्याला आखून देण्यात आली होती ज्या मर्यादेचं बंधन त्याला दिलं होतं त्या बंधनाला तो कुठेतरी मुक्त करतोय, बंधन तोडतोय. त्यामुळेच पंच नो बॉलचा इशारा करतायत आणि नो बॉलवर फ्री हिट म्हणजे अतिरिक्त दंड सोसावा लागतोय. आखूड टप्प्याचा चेंडू हवेत राहतोय. झेल टिपण्याची संधी मात्र झेल जरी टिपला असला तरी विशेष नुकसान होणार नाही ते आक्रमक शैलीचा फलंदाज अमितला कारण फ्री हिटचा हा चेंडू होता. त्यामुळे एक धाव अमितच्या खाती सहजगत्या जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक 30 गाठतोय पाहणी कर गोलंदाज आकाशाची गोलंदाजी खेळण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा कमजोर असा चेंडू, खराब असा चेंडू, चेंडूला शेवटपर्यंत पाहतोय त्यानंतर दिशा देतोय तो फाईन लेगला व एक उत्तुंग असा षटकार किरण याच्या खाती जमा होत 36 अशी सांघिक धावसंख्या धावफलकावर. महादेव स्ट्रायकर्स बँगनिम क्रिकेट संघाची डीजे. छत्तीस धावा या धावफलकावर.
फुल टॉस चेंडू विथ अलॉन्ग द कार्पेट जमनीलगतचा फटका यापूर्वीच्या चेंडूवर देखण्या अशा षटकार आणि त्यानंतर मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता योग्य असा सन्मान दिला जातोय तो किरणकडनं एका चांगल्या फलंदाजाची निशाणी ही आपण मैदानावर पाहतोय ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 37 धावांवर तिसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानावर सुरू निर्धारित 7 षटकांचा सामना तब्बल 37 धावा कुठल्या जात आहेत नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा काहीसा अंगलट येताना दिसतोय तो गोलंदाजी करणाऱ्या महादेव सायकर पैंगणी संघाविरुद्ध ब्लॅक टायगर्स क्रिकेट संघाचा यावेळी चेंडू खराब दिशाहीन प्रतिस्पर्धी संघाच्या खाती एकेरी धावेची वाढ करविणारा ब्लॅक टायगर्स पेन्नेम क्रिकेट संघाच्या वतीनं व एकेरी धाव 38 धावांवर विसावण्यास कारणीभूत ठरते ती महादेव स्ट्रायकर्स पैंगणी क्रिकेट संघाला बिनबाद 38 धावा 2 शतक 5 चेंडू यांचा खेळ हा समाप्त साईकचा अमित खेळण्यासाठी सज्ज आखूड टप्प्याचा चेंडू वेगवान असा चेंडू हलकीच दाद विश्वास कमी उत्साह जास्त निर्धाव चेंडू अखेर तिसरं षटक धावातील समाप्त होतोय व प्रथम फलंदाजी करताना जवळपास 13 धावांच्या धावगतीनं या ठिकाणी 38 धावा बिनबाद असा समाधानकारक धावफलक दिसतोय तो महादेव स्ट्रायकर्स बायंगनिम क्रिकेट संघाचा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मैदानावर दिसे चौथं षटक प्रगतीपथावर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होईल पाहायचंय पेन्ने क्रिकेट संघाला प्रतीक्षा पेन्ने संघाला अपेक्षा पहिल्या सफलतेची त्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी कोण गोलंदाज सज्ज होतोय तो या ठिकाणी ब्लॅक टायगर्स पेन्नेम क्रिकेट संघाच्या वतीनं व बहुधा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सुशांत केरकर याची वर्णी ही लागते आहे अनुभवी असा गोलंदाज सुशांत केरकर गोलंदाजी मार्कवर सज्ज आखूड टप्प्याचा चेंडू काहीसा वॉर्मअप पद्धतीचा व आखूड टप्प्याच्या चेंडूचं षटकाराच्या स्वरूपात परावर्तन करत स्वागत केले जात आहे ते गोलंदाज केरकर याचं ज्या 6 धावानं धावफलक पुढे सरकतोय तो 44 धावांवर डीजे मर्म गोवा कृपया संघाच्या कर्णधारांना आपल्या उपस्थिती नोंद या ठिकाणी येऊन करायची आहे RN17 मर्म गोवा क्रिकेट संघ आपल्या उपस्थिती नोंद आपण करायची आहे हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्या संघाचा सामना होणार आहे RN17 मर्म गोवा क्रिकेट संघ आपल्या उपस्थितीची नोंद करायची आहे आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन अल्कोहोलिक टेस्टसाठी आपण सज्ज राहायचं आहे मैदानावर षटकारांचा पाऊस पाहिला जातोय सलग 2 षटकार 2 षटकारनं या ठिकाणी अर्धशतक धावफलकावर झळकलं जात आहे माफ करा चौकाराचा इशारा पंचांकडे येतो म्हणजे 48 धावा या धावफलकावर 48 धावा धावफलकावर अर्धशतकास अजूनही 2 धावांची आवश्यकता सांगिक ती फलंदाजी करणाऱ्या महादेव स्ट्रायकर्स पैंगणी क्रिकेट संघाला ओव्हरपीच चेंडू सुरेख असा फटका पॉइंट क्षेत्रात किरण टोलवतोय पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर चौकार तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत आपल्या साथीदाराला तो स्ट्राईकला आणतोय सांगतोय आपल्या साथीदाराला की षटकातील सुरुवातीच्या 3 चेंडूंवर मोठ्या धावा कुटण्याचं आव्हान मी पूर्ण केलंय त्यामुळे मोठा साहसी फटका मारण्याची गरज नाही कोणतीही अतिघाई करण्याची गरज नाही जर कमजोर चेंडू मिळाला तर तो अवश्य मोठ्या फटक्याचा प्रयत्न कर अन्यथा जोखीम न घेता एकेरी दुहेरी धावा जरी काढल्या तरी आपले विशेष नुकसान होणार नाही असं या ठिकाणी सांगितलं जातंय ती किरण करवी अमितला व अमित या ठिकाणी ऐकतोय सल्ला आपल्या साथीदाराचा व खेळण्यासाठी सज्ज होतोय सुरेंद्र उर्फ राजू केरकर याची गोलंदाजी जो मारुती टेम्पल रोड यांकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय
मधल्या एसटीवरचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय, धाव घेण्याचा प्रश्नच नाही, चेंडू निर्धाव निर्धाव चेंडू, अखेर 49 धावा धाव फलकावर, चौथं षटक प्रगतीपथावर, नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा काहीसा चुकतोय. ज्या विश्वासानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो विश्वास कुठेतरी नडतोय या ठिकाणी पेन्नेम क्रिकेट संघाला. रिव्हर्सिपचा आतताही पाया नडतोय व यावेळी जी धोक्याची घंटा निनादत होती किरणच्या मनात ती अखेर सार्थकी ठरते व धोकादायक फलंदाज अमित यावेळी एक निर्धाव चेंडू गेल्यानंतर मोठा साहसी फटका मारावा या पवित्र्यात चुकतोय. आपली उजवी यष्टी रिव्हर्सिपच्या नादात तो उघडी ठेवतोय व नेमकी हीच संधी सुरेंद्र उर्फ राजू केरकर साधत यष्ट्यांचा वेध घेत अमितला पहिल्या कड्याच्या स्वरूपात माघारी परतवतोय. टीसे एकोणपन्नास धावा एक सफलता, नवीन फलंदाज फिक्की याची वर्णी लागते. ती अर्थातच या ठिकाणी महादेव स्ट्रायकर्स बँगनेम क्रिकेट संघाच्या वतीनं 49 धावांची बहारदार सलामी ही मिळालेली दिसते. गोलंदाज सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज, अकुड टप्प्याचा चेंडू थोपून काढला जातोय, एकेर धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक या ठिकाणी चुरूक दर्शवतोय, मात्र ही चुरूक काही यष्ट्यांचा वेध घेण्यात यशस्वीता प्राप्त करू शकत नाही. निर्धाव चेंडू, सुरुवातीच्या 3 चेंडूंवर 11 धावा, त्यानंतर ते 3 चेंडू निर्धाव एक सफलता, पर्यायानं 1 षटक 11 धावा एक सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण सुरेंद्र उर्फ राजू केरकर याचं संपुष्टात येतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय व 4 षटकांच्या सांगतेखेरीज निर्धारित 7 षटकांच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 49 धावा एका कड्याच्या मोबदल्यात डीजे. वर्तवली तर वावग ठरणार नाही, कारण अजूनही 9 गळी तंबू मध्ये शेष हे बँगनेम क्रिकेट संघाचे. ओव्हरपिच चेंडू फटका सुरेखरित्या निघतोय, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं, एक धाव किरणच्या खाती जमा होते व हीच एकेरी धाव, सांघिक अर्धशतक या ठिकाणी महादेव स्ट्रायकर्स बँगनेम क्रिकेट संघाचं धाव फलकावर झळकवण्यास कारणीभूत ठरते. 4 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त, 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महादेव स्ट्रायकर्स बँगनेम क्रिकेट संघ. एक गडीबाद 50 धावा नवीन फलंदाज विकी खेळण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज जयेश याची गोलंदाजी. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, योग्य अशी शिक्षा चेंडूला सिमर्शच्या पार पिटाळून लावलं जात आहे. षटकारानं फिकी स्वतःच खातं खोलतोय व आपल्या विस्फोटक आक्रमक फटकेबाजीची हलकीच झलक या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना देताना 56 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. 56 for the loss of 1 wicket after the completion of 4th over and 2 deliveries. Jayesh Mahagada Thartoy. Pratikda Jayesh Sajja full toss chendu, full toss chendu la teach shiksha sahadhava shatkarna ekandari dhav sankya dhav falkavar hi basishta.
सुरुवातीला 49 धावांची सलामी, त्यामुळे या ठिकाणी विनासायास मोठे फटके मारण्याचा पवित्रा घेतोय तो विकी. व विकी याचा प्रयत्न हा यशस्वीतेत परावर्तित होताना सलग 2 षटकार त्याच्या खाती हे जमा होत आहेत. 62 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. परत एकदा सज्ज होतोय तो गोलंदाज, यावेळी मात्र वेगवान असा चेंडू. चेंडू शरीराचा वेध घेतोय, पायांचा वेध घेतोय. यष्टीरक्षक पायचीच हलकीच दाद मागतोय व बहुधा चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला असावा असा काहीसा अंदाजही या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. नेमकं काय चित्र घडलंय याचा अंदाज बांधणे कठीण. 62 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल टिपक्याचा नाद सोडतोय. चेंडू अरवण्यात धन्यता मानतोय व विकीच्या खाती नाममात्र एकेरी धाव ही जोडली जाते. 63 धावा धावफलकावर एका कड्याच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर 2 मोठे धक्के खातोय तो जयेश आणि त्यानंतरचे 2 चेंडू मात्र योग्य टप्प्यावरचे. वेगावर नियंत्रण ठेवत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारे ते गोलंदाज जयेश याचे सज्ज. मधल्या एष्टीवरचा चेंडू शॉर्ट कव्हरला सुरेख फटका. चेंडू टोलवता क्षणी एकेरी धावेला साथ दिली होती. साधेला प्रतिसाद योग्य मिळतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. सांगत एकेरी 64 धावा धाव फलकावर एका कड्याच्या मोबदल्यात. डीजे धावा धाव फलकावर एका कड्याच्या मोबदल्यात. 5 षटकांचा खेळ समाप्त. 6वं षटक निर्धारित 7 षटकांच्या सामन्यातील प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त गोलंदाज सुरेंद्र उर्फ राजू केरकर सज्ज होतोय व त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल तो डावखुऱ्या हाताचा सलामीचा फलंदाज किरण. एक आक्रमकता व संयमता यानं नटलेली निश्चितपणे सुरेख अशी खेळी करणार या मैदानावर. फटका मोठा टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय. निर्धाव चेंडून गोलंदाजी सुरुवात होते ते गोलंदाज सुरेंद्र उर्फ राजू याची. 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता 11 चेंडूंचा खेळ हा डावामधील बाकी. राजू केतकर गोलंदाजी करतोय. वेगावर नियंत्रण ठेवत या ठिकाणी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा त्याचा मानस. याही वेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्याला फुलर लेनचा चेंडू म्हटलं तर वाव गटारणार नाही. फटका मोठा टोलवायचा होता, मात्र सलामीला आलेला फलंदाज किरण 6व्या षटकापर्यंत मैदानावर राहतोय. म्हणजे चेंडू त्याला निश्चितपणे फुटबॉलप्रमाणे दिसेल, मात्र मैदानावर व्यवस्थित सेट झालेल्या फलंदाजाला चकवतोय तो गोलंदाज सुरेंद्र उर्फ राजू. व आपल्या वेगवान भन्नाट गोलंदाजीचं तो प्रात्यक्षिक मैदानावर साकार करताना दिसतोय. यावेळी मात्र फटका उंच असा निघतोय तो मिडविकेटच्या पट्ट्यात. सुरुवातीला 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर किरण आक्रमकता सिद्ध करतोय, षटकार टोलवतोय व या 6 धावांनी या ठिकाणी 70 गाठली जाते. 70 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 6वं षटक हे प्रगतीपथावर. डीजे तो एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करताय. ज्या एकेरी धावेने धावफलक 71 धावांवर हा 20वा जातोय. ज्या आता धावा निघतील त्या धावा निश्चितपणे बोनसच्या स्वरूपात असतील, कारण 70 धावांपर्यंत धावसंख्या एक सन्मानजनक धावफलक म्हटला जातो. गोलंदाजांसाठी भरीव कामगिरी करण्यास निश्चितपणे प्रेरणादायी धावफलक म्हटला जातो आणि त्यापुढे निघणाऱ्या प्रत्येक धावा ह्या गोलंदाजाचं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या असतील असा अंदाज हा वर्तवला जातोय. पाहायचंय या सामन्यात काय घडतंय ते. 71 धावा एका कड्याच्या मोबदल्यात.
फुल टॉस चेंडू, खराब असा चेंडू, फटका हवेमध्ये राहतोय, चेंडू अडवतोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडू अडवून चेंडूची थेट फेक नॉन स्ट्राइक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करणारी. व परिणाम आपण पाहतोय, लीलाया आपण दुसरी धाव पूर्ण करू हा आत्मविश्वास नडतोय किरणला. दुहेरी धाव घेण्याचं स्वप्न अधुरं ठरतंय व धावचीत होऊन तो मैदानाच्या बाहेर जातोय. सांघिक धाव संख्या 72 अशी असणार डीसे. या 19 चेंडूतील बहारदार खेळी किरण याची धावचीतच्या स्वरूपात समाप्त होते व किरण याची जागा घेण्यासाठी आक्रमक शैलीचा आणखी एक फलंदाज सचिन बंगारी याची वर्णी लागते, ती महादेव स्ट्रायकर्स क्रिकेट संघाच्या वतीनं. सुंदर असा चेंडू निर्धाव भरून गणला जातोय. निर्धाव चेंडू सह कंजूशी गोलंदाजी, या ठिकाणी गोलंदाज केरकर याची समाप्त होते. 7 षटकांचा सामना, सुरुवातीची 6 षटकं बघता बघता समाप्त व 6 षटकांच्या सांगेत एकेरीस प्रति षटकामागे 12 धावांची धावगती राखत 72 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक दिसतोय. पाहण्याजोगा तो महादेव स्ट्रायकर्स बायंगनिम क्रिकेट संघाचा. व या अवस्थेला कारणीभूत कोण असेल तर सलामीचा फलंदाज किरण शिरोलकर, जो 19 चेंडूंवर तब्बल 40 धावा कुटत एक सिंहाचा वाटक सन्मानजनक धाव संख्येचा उचलतोय व त्याला महत्वपूर्ण साथ त्याचाच साथीदार सलामीचा अमित हा देताना दिसतोय, जो एक षटकार एक चौकार यांच्या सहाय्यानं 14 धावांचं योगदान हे देतोय. शेवटचं षटक बाकी, अवघ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. ज्यानं गोलंदाजीची सुरुवात केली होती तोच गोलंदाज डावाचा शेवट करण्यासाठी आपल्या समोर येतोय, तो अपाली. अपाली कलगुटकर हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा सचिन बंगारीसाठी गणला जातोय. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी, 72 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू बॅक फुटला जात डीप एक साखवरला, एक तगडा असा फटका सचिन कडनं पाहायला मिळतोय. व ज्या विस्फोटक फटकेबाजीसाठी जो प्रसिद्ध सचिन, तो विस्फोटक फटकेबाजीचा अनोखा नजराणा पेश करताना डीप एक्स्ट्रा कव्हरला लेदर बॉल क्रिकेटला साजेसा असा गगनचुंबी नेत्रदीपक फटका 6 धावांसाठी सचिन कडनं हा नोंदवला जातोय 78 धावा धावफलकावर. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट देखणी अशी फटकेबाजी, चेंडू पॉइंट सीमारेषेला साथ देतोय. मात्र चेंडूची धाव ही सीमारेषेच्या आतमध्ये या ठिकाणी थोपवली जाते. 2 धावा निघत आहेत त्या सचिनच्या खाती, ज्या दुहेरी धावांनी 80 धावसंख्येचा किल्ला हा गाठला जातोय. महादेव स्ट्रायकर्स बायंगनिम क्रिकेट संघाच्या वतीनं 3 चेंडूंचा अजूनही खेळ हा बाकी. ओव्हरपीच चेंडू देखण्या फटका, माझा फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू झेलात परावर्तित करतोय व शेवटच्या हाण्यामारीच्या षटकात मोठे फटके मारण्याचा सचिनचा प्रयत्न हा अवघ्या 8 धावांचा अखेर संपुष्टात येत 3रा हादरा बसतोय तो महादेव स्ट्रायकर्स बायंगनिम क्रिकेट संघाला. 80 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात डीसे. अशी धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज साजू नाईक उर्फ बॉन्ड. हा एक प्रतिभाशाली असा खेळाडू, गोवा राज्यातील काही नामांकित खेळाडू ज्याचा अग्रक्रमात समावेश असा अष्टपैलू खेळाडू साजू नाईक उर्फ बॉन्ड हा मैदानावर अपालीचा सामना करण्यासाठी. ओव्हरपीच चेंडू आल्या आल्या डगआउट मधनं मी सेट होऊन आलोय, चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय व जो माझा नावलौकिक त्या नावलौकिकाला मी तडा लावू देणार नाही, तर त्या नावलौकिकाला अजूनही उंचावण्याचा मी स्तर जो आखलाय आक्रमक फटकेबाजीचा तो महत्वपूर्ण षटकारात परावर्तित होतोय. साजू नाईकचा 6 धावाने धावफलक 86 धावा.
परत एकदा फुल टॉस चेंडू देखण्या गगनचुंबी फटका सिमर्सच्या पलीकडे सहा धावांसाठी जातोय. षटकानं 90 पार केली जाते. तब्बल 92 धावा निर्धारित 7 षटकात या जळकावल्या जात आहेत. व नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रथम दर्शनी जरी अंगलट आलेला दिसला तरी पेंडा क्रिकेट संघ हा विस्फोटक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध. 42 चेंडू 93 धावा. काय घडतंय काय बिघडतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या समोर येतील आमचे सहकारी जय भोसले. आर्यन 17 मार्मगोवा कैप्टन ऑफ मार्मगोवा. आप सभी खिलाड़ियों के साथ अल्कोहल टेस्ट के लिए कृपया संपर्क करें. कोणी काढले ते कोणी हाल धन्यवाद समीर. नमस्कार, फिर एक बार हार्दिक स्वागत सभी दर्शक सभी खिलाड़ियों का इस मैदान पर. दूसरा मुकाबला जो कि ब्लैक टाइगर पेनेम वर्सेस महादेव स्ट्राइकर बैंगनिम के बीच में टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला थोड़ा सा गलत साबित हुआ. थोड़ी सी गेंदबाजी की अगर बात की जाए तो गेंदबाजी थोड़ी सी खराब. एक बड़ा टोटल आपको देखने को मिल रहा है इस मैदान पर. किरण शिरवाईकर ने इस मैदान पर 40 रनों के एक शानदार बारी के लिए बाकी बल्लेबाजों ने भी उनका बेहतर साथ दिया, जिसके चलते हुए एक बड़ा टोटल 92 रन बनाए निर्धारित 7 ओवर में और जीतने के लिए 93 रनों का लक्ष्य. अब ब्लैक टाइगर पेनेम के ओर से प्रारंभिक जोड़ी नौ स्ट्राइक एंड के ऊपर आपको दिखाई दे रही है. आपाली स्ट्राइक पर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज साईदत्त, ये जोड़ी है और इस जोड़ी के ऊपर काफी कारनामा होगा. शायद ये दो ओवर काफी मायने रखेंगे. अगर आपाली का बल्ला चला साईदत्त खेले तो मैच बन सकता है. 7 ओवर में 93 रन. पहली गेंद बड़ा शॉट खेलना चाहते थे शायद. अपील जोरदार इस बार पहली गेंद के ऊपर चलता कर दिया. दूर रहे बल्ला जरूर निकला बाहर और बल्ले का सिरा लगते हुए गेंद निकले विकेट के परिकात में. बगर खाता खोले वापस खेमे की ओर लौटते हुए साईदत्त पहली सफलता बैंगनिम टीम को. पहला आघात ब्लैक टाइगर पेनेम टीम को. डीजे
राइडर साहिल आरलकर, सोचा नहीं था दूसरी गेंद का सामना करने के लिए वन डाउन के रूप में मैदान में जाना पड़ेगा, लेकिन जब आपकी गेंदबाजी मजबूत हो और वही गेंदबाजी गेंदबाजी में निष्प्रभ हो जाए तो भाई बल्लेबाज करेंगे तो क्या करेंगे। ब्लैक टाइगर पेनेम की गेंदबाजी अच्छी थी और उसके चलते हुए फील्डिंग का फैसला किया, लेकिन गेंदबाजी खराब हुई। ओ ये फुल टॉस, नो बॉल, काफी ऊपर और इसकी गेंद और गेंद निकलते हुए मिड विकेट की सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए ये निकला सत्ता। शायद डीजे बिजी है इसलिए छक्का लगने के बाद बजा नहीं रहा डीजे। ओ फिर एक बार ये फ्रीट के ऊपर बैक टू बैक सिक्सर। विकेट निकला लेकिन उसके बाद नो बॉल के ऊपर छक्का, उसके बाद एक शानदार और छक्का फ्रीट के ऊपर, टोटल पहुंचा चौके 13 रन। शायद ये आपको सुनना पड़ेगा भाई, ये अंपायर तीखे हैं, ये अंपायर आपको नहीं बख्शेंगे, शायद ये देखने वाली बात होगी क्योंकि अंपायर ये सख्त है, हर एक चीज का हिसाब रखते हैं, हर एक खिलाड़ी के ऊपर ध्यान रहता है, हल्की सी गलती यानी कि आपको पनिशमेंट। आर्यन 17 मार्म गोवा, अच्छी गेंद, ब्लॉक ऑल में डाली इस बार अपील, लेकिन नीचे लगी गेंद, टिप्पा गिरने के बाद विकेट कीपर के हाथ में निकले, लेकिन 13 रन निकले हैं इस गेंद के ऊपर, एक गेंद में 13 रन निकले थे जो कि एक नो बॉल, उसके ऊपर फ्रीड, उसके ऊपर 2 छक्के, शुरुआत अच्छी है, अब देखता है आगे जाकर अंजाम किस तरह से होगा। अच्छी गेंद, परिवर्तन के तौर के ऊपर सवाल पूछती हुई है गेंदबाजी विवेक के, बल्लेबाज शायद अब गेंद के लाइन को मिस कर गया, निकले विकेट कीपर के हाथ में, एक बड़ा टोटल, कल आपने देखा पूरे दिन में 91 रन, आज 92 रन, 1 रन ज्यादा आज के दिन में, लेकिन क्या चेस होगा इस मैदान पर। ओ इस बार ये देखिए हवा में खेला, कवर पर खिलाड़ी तैनात, सेवेंट सचिन बंगारी, उनके हाथों में गेंद, विकेट नंबर 2। साहिल आरोलकर की पारी समाप्त हुई, 2 छक्के लगाए, अपनी टीम की आशा जगाई थी, लेकिन और एक कवर के ऊपर से खेलने की कोशिश कर दी और गेंद को नीचे नहीं रख पाई, और एक शानदार कैच, ताकत नहीं थी स्ट्रोक में, दूरी नहीं थी, ऊंची चली गई थी, और एक शानदार कैच वहां पर सचिन बंगारी ने लपका और विकेट का पतन यहां पर उतवा। नए बल्लेबाज सुशांत उर्फ राजू मैदान पर, इस खिलाड़ी ने बहुत बार अपनी टीम के लिए कारनामा कर दिया है गेंदबाजी के साथ, बल्लेबाजी के साथ, अब गेंदबाजी भी अच्छी करी थी लेकिन अब कारनामा करना है बल्लेबाजी के साथ, देखता है इस मैदान पर क्या राजू का बल्ला चलेगा, क्या राजू आज बन जाएंगे जेंटलमैन, ये देखने वाली बात होगी। फिर एक बार गेंदबाजी के लिए, ओ आते आते बड़ा शॉट खेलने की कोशिश, चकाती हुई गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर, पहले ओवर में निकले 13 रन और 2 विकेट, यानी कि जो औसत चाहिए वो निकला है लेकिन 2 विकेट भी निकले।
नाइक बॉन्ड के नाम से ये सुपरिचित खिलाड़ी ऑलराउंडर खिलाड़ी बैंगनीम का कोहिनूर जिसे कहा जाता है गोवा राज्य में, इस नाम की चर्चा बहुत बार हमने देखे वो गेंदबाजी के ऊपर, इनके ओवर काफी मायने रखेंगे। पहले ओवर में 13 रन निकले, अगर ये पावर प्ले के ओवर में 10-15 रन और निकलते हैं तो मैच बन जाएगा, मैच बीच में फंस जाएगा। सामने अपर निकलगुटकर, पहले ओवर में बल्लेबाजी का मौका मिला नहीं था उन्हें, अब मौका जरूर मिला है और साजु की गेंदबाजी का सामना करेंगे इस 13 रन 2 विकेट। पोल्टास गेंद, इसको भेज दिया, दूरी है दूरी है, लेकिन फील्डर को चकाती हुई गेंद निकलती हुई सीमा रेखा के बाहर। ओ फिर एक बार घुटना टेक, तमाशा देख हवा में, लेकिन इस बार दूरी नहीं तय कर भाई, हवा में थी गेंद थोड़ी सी इधर उधर, 2 रन और खाते में जुड़े और 2 रन के साथ टोटल मात्र अब पहुंचता हुआ 19 रन पर 2 विकेट गंवाने के बाद 92-93 रनों का जवाब जो के दे रही है मैदान पर ब्लैक टाइगर पेरनेम की टीम। साजु फिर एक बार और इस बार खेल दिया है, हिलने की जरूरत नहीं, दर्शक बने रहे खिलाड़ी, गेंद कवर क्षेत्र सीमा रेखा पर 4 रन के लिए, आपा लीग के बल्ले से निकलता शानदार चौका। बात की दिया है तो बदला है, बदले की आग, साजु ने इनके ऊपर धावा बोला था, ये उसका जवाब है, करारा जवाब। ओ इस बार खेला सीधी बल्ले के साथ, लेकिन इस बार खिलाड़ी वहां पर तैनात है, गेंद को जब तक फील्ड करते एक सिंगल निकला, सिंगल के साथ टोटल पहुंचा 24 रन। इस ओवर की अगर बात की जाए अब तक निकले हैं 11 रन और अब स्ट्राइक पर राजू केरकर, सुशांत केरकर, स्लो ओवर वन, ये स्लो ओवर वन डिलीवरी, पहली तेज गेंदे फेंकी थी, इस बार थोड़ी सी स्लो ओवर डाली और गति परिवर्तन के जाल में फंस गए राजू। यहाँ पर निश्चित रूप से अच्छी वापसी करिए, 2 चौके जरूर लगे लेकिन उसके बाद तुरंत वापसी करी यहाँ पर साजु बॉन्डे। और इस बार काफी बार ऑफ स्टंप से काफी बार अंपायर का वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त और एक सिंगल खाते में, टोटल पहुंचता हुआ 25 रन स्कोर बोर्ड पर, 2 विकेट जल्दी गंवाने के बाद वो 2 छक्के शायद काम आएंगे, लगे थे नो बॉल के ऊपर। ओ ये तेज रफ्तार भरी गेंद, शायद छेड़खानी करने की कोशिश, राजू नहीं बने जेंटलमैन, वापस चले मैदान से बाहर पेवेलियन के अंदर। राजू केरकर वापस केमे में लौटे नए बल्लेबाज मैदान पर, मनोज तांडेल और एक हार्ड हिटर बल्लेबाज, विस्फोटक बल्लेबाज के हिसाब से जाने जाते मनोज तांडेल, लेकिन आपाली को रुकना पड़ेगा, लगभग 5वें ओवर तक तो उनको बल्लेबाजी करनी पड़ेगी अपने टीम के लिए, क्योंकि टोटल इतना विशाल है, किसी एक बल्लेबाज को तो आखिर तक पारी खेलनी पड़ेगी और वो भी ताबड़तोड़ विस्फोटक बल्लेबाजी। और गेंदबाजी के लिए फिर एक बार विकी आते हुए हमारे दूर वाले एंड से गेंदबाजी के मोर्चे पर, 2 ओवरों का खेल समाप्त 25 रन 3 विकेट के नुकसान पर। भाई अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, निश्चित रूप से शायद सिंगल लेना चाहते थे लेकिन गेंद शायद उससे पहले आकर बल्ले को लगी, सिंगल लेने की शंका भी समाप्त होती हुई। सामने आप देख रहे हैं रेड कलर की जर्सी और
उसमें ये कि बैंगन इनकी टीम, दूसरी तरफ है स्काई ब्लू और मैदान पर ये मुकाबला शुरू होता हुआ। दूसरा मुकाबला रिवर्स टैप स्विच इट, थर्ड बैन सीमा क्षेत्र के ऊपर से गेंद निकलते हुए सीमा पर छह रन के लिए आपाली कलमुट करके बल्ले से निकलता हुआ एक शानदार छक्का, तीखा छक्का, विस्फोटक छक्का। अब पहुंचा है 31। अब मैच में मजा आ रहा है क्योंकि ये ऑलराउंडर खिलाड़ी है और इस बार खेलना चाहते थे पैडल शिप के सारे विकेट कीपर तेजी के साथ आए, जब तक गेंद उनके हाथ में आ जाती फिसली तब तक एक रन आसानी के साथ, एक रन के साथ साथ टोटल पहुंचा 32 पर। अच्छी वापसी छक्के के बाद अब आए मनोज तांडेल, मनोज तांडेल करो भाई एक पारी खेलनी पड़ेगी, शायद वो झटपट पारी मनोज तांडेल खेल पाए तो बात बनेगी। ओ इस बार आते आते हवा में खेल बैठे लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात, विकेट नंबर 4 मनोज तांडेल वापस जैसे अंदर गए थे ज्यादा तकलीफ नहीं दी स्कोरर को, विकेट नंबर 4 टोटल 32 लॉस ऑफ 4 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। मैदान पर 4 विकेट जल्दी गिरे हैं, 32 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 93 रनों का जवाब देते हुए विकी के खाते में और एक सफलता। और अब यहां से अब एक साझेदारी की आवश्यकता है, और एक बल्लेबाज आते आते बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहा है लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी पड़ेगी, फील्डरों की तारीफ करनी पड़ेगी, जहां जहां मौका मिला उस मौके को दबोचा यहाँ पर, जिसके चलते हुए हालत हो चुकी है। फिर एक बार इस बार एक नजाकत भरा स्ट्रोक, गैप में से गेंद, खिलाड़ी जब तक गेंद को पहुंच पाते गेंद तब तक सीमा को लांघती हुई 4 रन के लिए। चल रही है एसके जॉगिंग क्रिकेटर्स की इस प्रतियोगिता की, कल बहुत बड़ा तूफान, वर्षा तूफानी आंधी तूफान, लेकिन उसके चलते हुए आज 100% एफर्ट देते हुए इस प्रतियोगिता को अंजाम तक पहुंचाने का जिम्मा एसके जॉगिंग क्रिकेटर्स के सभी टीम मेंबर ने किया। और आप देख रहे हैं इस मैदान पर यह सुंदर मुकाबला, ये रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे लेकिन गेंद नीचे रही निकली विकेट कीपर के हाथ में, एक सफल ओवर की समाप्ति हुई, इस ओवर में निकले सिर्फ 11 रन निकले और यानी कि चाहिए रन अभी भी 57, 24 गेंदे और 57 रन, ये है विश्लेषण, ये है समीकरण इस मुकाबले का। एक ओवर चाहिए 20-22 रनों का, शायद वो ओवर किसका रहेगा ये देखने वाली बात होगी, लेकिन ये आमना सामना देखने में बहुत मजा आ जाएगा। एक तरफ है साजुबान गेंदबाजी पर और दूसरी तरफ है बल्लेबाज जो कि ऑलराउंडर खिलाड़ी पेरनेम तालुके का आपाली कलगुटकर, दोनों का आमना सामना बहुत बार हुआ है, इस मैच में भी हुआ था लेकिन गेंदबाजी जब कर रहे थे आपाली तब हावी हो चुके थे साजुबान, लेकिन अब तक साजुबान की गेंदबाजी के ऊपर धावा बोला है आपाली कलगुटकर ने। ओ इस बार खेलना चाहते थे बड़ा शॉट, जो गेंद थोड़ी सी नीची रही
गेंद में ज्यादा ताकत प्रदान नहीं कर दी थी साजू बॉर्ड ने, क्योंकि जानते हैं अगर गेंद उछलेगी ना तो गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर और खिलाड़ी बनेंगे दर्शक। तो छोटी गेंद डाल रहे हैं और थोड़ा सा गति परिवर्तन कर रहे हैं। ओ चॉप कर दिया वही पर, पॉइंट पर खिलाड़ी आते आते जब तक फील्ड करते एक रन और आसानी के साथ निकलता हुआ एक रन के बदौलत टोटल पर पहुंचा है 37 रन और अब चाहिए अब तक 56 रनों की और आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। ओ इस बार खेलना चाहते थे, टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकले अंपायर के पास वाइड की मांग करते हुए, लेकिन मैं हमेशा कहता हूँ क्रिकेट में भी हमेशा कहा जाता है जब पैसे को प्यास लगती है उसे कुएं के पास जाना पड़ता है, कुआं पैसे के पास चलकर आता नहीं है। इस बार फुल टॉस गेंद लोवर, फुल टॉस मिड विकेट मिड ऑन की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी फील्ड करते सीधा थ्रो विकेट कीपर के हाथ में एक रन के साथ साथ टोटल पहुंचा अब 38 पर 38। यहां से और 55 रनों की आवश्यकता, बड़ा ओवर चाहिए चाहिए लेकिन अब तक ये ओवर अच्छा। ओ इस बार खेलना चाहते थे, इस बार उछाल प्राप्त करते हुए गेंद गुडलिंग स्पॉट के पास से चली गई विकेट कीपर के हाथ में, अच्छा ओवर अच्छी वापसी साजुबान की और साजुबान जानते हैं यहां पर गलती कर देना यानी कि खुद के पैरों के ऊपर कुल्हाड़ी मार लेना बराबर, मैदान से बाहर जाएगी गेंद अगर तेज करोगे या कुछ गलतियां करोगे। ये गेंद काफी बाहर, थोड़ा सा परिवर्तन करना चाह रहे थे, वाइड का इशारा अंपायर का आता हुआ अतिरिक्त सिंगल के साथ टोटल पहुंचा है 39 पर 39 रन, 54 रनों की और आवश्यकता, 9 छक्के चाहिए मुकाबला जीतने के लिए। ओहो उड़ा दिया इसे, ये कितनी दूर है, दूरी चली गई निकल गई 6 रन के लिए और समाप्त चौथा, 4 ओवरों का खेल समाप्त, टोटल पहुंचा है 45 45 रन बचे। का खेल बाकी है, 16 के औसत से रन चाहिए और 48 क्या होगा, ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में, बदलाव होता है और आमंत्रित करते हुए अंग्रेजी में विवरण देने के लिए शाम कलंगुटकर यहां पर को मैं आमंत्रित करता हूं और मैं आप सभी से विदा लेता हूं। 3 ओवर और 48 रनों की आवश्यकता, वेलकम शाम। balls, 38 required. Change in bowling from the Maruti end. 48. Apologies, it's 48 required in 18 deliveries. 16 runs per over. It's a heavy task. Yes, Aish. Starts off with a short delivery, dot ball. He'll be certainly looking to get that man a little squarer on the deep point boundary. As he's bowling that off stump line, just outside the off stump, looking to just cramping the batsman for room. Short delivery again, looking for the wide, and yes, it's wide, way outside the off stump. Extras. Score moves to 46.
Nirana Dutta, 47 runs. 47 in 17 deliveries. Low full toss in the mid-wicket region. Fielded as well. Keeps it to just a single. Unless and until it's a fumble. Nevertheless, just a single. Brings Appali back on strike. Let's see what he has up his sleeves. Will he try to slog this bowler out of the park? Or surely would be looking to rotate the strike. No chance he'll be rotating the strike. He'll just will look to smash him over the park. Looking for the reverse, missed it completely. Dot ball. Hint of ball keeping low on Appali. Surely suggested by his non-striker. Just to wait there and just wait for the ball. As he's doing it pretty quickly at the moment. Looking for the reverse again. No proper connection, but we'll reward him with a single. Saish taking his time. Short delivery missed again. Ajay Pai this time looking for that reverse but missing it completely. Both these batsmen were trying to target that back out of point boundary but missing altogether. Short delivery this time straight past the bowler. Again a dot ball. Dot ball to finish the over. It's 48. Just three came from that over. It's 48. 48 for 4 after 5. DJ. Twelve balls and 45 required. Tall task. Appali Kalangutkar can do it, but still mindful of some tight lines by these bowlers of Baikanim. Pritesh Naik onto his bowling mark. He'll be bowling to Appali. And he's been greeted straight away down the ground for a single. Bit of fumble, chance of run out at the keeper's end, and he's gone. Slow to get back, and a big wicket. Appali Kalangutkar this time. He's walking back, and looks like with that, the hopes of Pernim leaving the ground as well. DJ. And in Rohit Mandrekar needs to go from ball one. 44 required of 11 now. Every delivery a boundary. Straight away in the air and taken. Another wicket. Straight in the hands of the bond. And he's celebrating with his team.
डीजे विनोद निंबाळकर न्यू मैन इन विनोद निंबाळकर अगेन ही ऑल्सो नीड्स टू गेट गोइंग cannot afford to lose any more time 44 in 10 it's just slipping away from the hands of black tigers as told earlier apali kalangutka would have been the mainstay in that batting lineup he would have stayed there till the very end if he was there then some hopes were there but now Swing, miss, dot ball. Really good bowling this. First the wicket of Apali with a run out. Then a catch at covers. And then a dot ball. Down the ground, in the air again, and taken. This innings is... some early wickets in fact back end of the game they are just coming and going not really standing there no one just helping the other man New man in, left-hander, Jayesh Gadekar on strike. Equation out of the picture. As they need sixes now. And don't think the bowlers from Baikonur will allow them to hit them. As they are bowling some tight lines, bowling right underneath the bat. In fact, just outside the off stump. Short delivery, looking for the reverse, appealing, not out says the umpire. Dot ball. Slow delivery, missed. Missed by the keeper as well. And it's gone for four. Four by, signal from the umpire. Starts off with a short delivery and straight to the man at short third. Another wicket. Losing wickets in cluster. The man from Pernem. They're eight down now. 40 required of five deliveries. Also, miracle can't save them from a defeat. Next game coming up, RN 17 Marmagao. Hopefully, Mahadev Strikers Baikonur. Just a quick announcement, if you have done your alcohol test and everything is ready, then you cannot leave the field. You cannot leave the playing area. Dugouts are given to you. Stay in the dugouts. Fabulous organizing this of SK Jogging Cricketers presenting to you the 4th All Goa Taluka Level Cricket Tournament.
day night competition. And back live, another wicket. Nine down, falling cheaply. Yet again, the batsman wasn't able to cope up with the short delivery. Lakshman Naik, the last man in for Pernem. And Sachin Bangari back to his bowling mark. Short delivery, in fact called as a wide. Extras. Nicely bowled. Quick delivery. Batsman had no clue whatsoever when the ball went past him. He was just looking at the delivery. Short delivery again. Straight to the man. Chance of run out. Directed. No, not quite. Directed would have been curtains for the batsman. Just a single. He gets off the mark with that single. Score moves to 55. Left-hander, Gadekar on strike. Down the round, chance, no, not quite. One bounce over the rows for four. And with that,